नमस्कार मित्रांनो, आज 23 सप्टेंबर. आज सकाळपासूनच राज्याच्या बऱ्याच भागामध्ये, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळणार आहे, तर काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळण्याची शक्यता आहे. दुपारनंतर राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे. काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे, काही ठिकाणी मध्यम, तर काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. छोटी सेपरेट आहे मित्रांनो, आज 23 सप्टेंबर, आज दिवसभरात रात्रीपर्यंत राज्यात कसे वातावरण राहील, कोणत्या जिल्ह्यांना आज अलर्ट आहे, कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे, एकदम थोडक्यात आणि कमी वेळेत अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, बंगालच्या उपसागरात जो काही कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे किंवा हवेची चक्रकार स्थिती बनली आहे, ह्या चक्रकार स्थितीच्या प्रभावामुळे जे काही भारतातील उत्तर भागातील जे काही बाष्पयुक्त वारे आहे ते या भागाकडे खेचले जात आहे. त्यामुळे उत्तर भागातील जो काही परिसर आहे हा पूर्णपणे कोरडा आणि मोकळा आहे. दक्षिण भागामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे, त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, तसेच इकडं कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे काही अरबी समुद्रातील काही भारतातील उत्तर भागातून खेचले जात आहे. आज दुपारनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अलर्ट आहे, काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. सकाळपासूनच मित्रांनो काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो, त्यामध्ये एकदम कडीचा दक्षिण कोकणाचा भाग, राजापूर, सावंतवाडी या परिसरामध्ये सकाळपासूनच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. इतरत्र देखील विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश ठिकाणी सकाळपासूनच हलक्या पावसाचे वातावरण आहे, काही काही ठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळेल. त्यामध्ये सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण, तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो. दुपारनंतर पाऊस बऱ्याच भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे, काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे, काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. त्यामध्ये सर्वात आधी कोकण विभागामध्ये आणि कोकणालगतचा जो काही नाशिक, अहिल्यानगर, तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे, बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो आज पावसाचा अंदाज आहे, नंदुरबार, धुळे, जळगाव हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज, तर जो काही पश्चिम भाग आहे, साक्री, नंदुरबार, धाडगाव, नवापूर या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये देखील दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल. कोकणालगतचा पुणे, सातारा, सांगलीचा भाग आहे, मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. संध्याकाळपर्यंत हे वातावरण काहीसं पूर्वेकडे सरकेल, त्यामुळे इतर भागामध्ये देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. त्यामध्ये आपण स्कीनवर बघू शकता, मगझन, साकरबा, रत्नागिरीचा पूर्व परिसर, राजापूर आणि आसपासच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कराड, कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. मराठवाड्यात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात वातावरण निर्माण होईल, ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज. नांदेड, आसपासच्या परिसरामध्ये, परभणी, हिंगोलीच्या आसपासच्या भागामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना या परिसरात देखील मध्यम पावसाची शक्यता आहे, काही ठिकाणी हलका ते मध्यम तर जोरदार पाऊस भाग बदलत या परिसरात देखील आहे. बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरात देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल. संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी मराठवाड्यात देखील बघायला मिळेल. आज पावसाचा जोर आहे तो बऱ्याच ठिकाणी जास्त आहे, बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तुरळक परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर विभागामध्ये थोडाफार जोर जरी कमी असला तरी पण ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. नागपूर विभागामध्ये जोरदार पावसाची शक्यता कमी ठिकाणी आहे, हलका ते मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो. सर्वाधिक पावसाचा जोर आज नाशिक, तसेच नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये संपूर्ण कोकण विभागामध्ये, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण विभागालगतचा पुणेचा भाग, नाशिकचा भाग, तसेच आसपासचा परिसर या परिसरामध्ये जोर आहे तो जास्त राहील. त्यानंतर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत इतर भागामध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
युती आत्ताची सकाळची महत्त्वाची अपडेट, दुपारची अपडेट आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत, ती पण अवश्य बघा 12 वाजेच्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.